यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण सुद्धा सरकार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यावं. आदरणीय माजी आमदार रेखाताई खेडेकर यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण सरकार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यावं. डॉक्टर संजयजी रायमुलकर साहेब यांना सुद्धा मी विनंती करतो. माजी आमदार दिलीपराव सानंदा यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण सुद्धा सरकार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यावं. माझे आमदार तुकारामजी कायंदे साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा सरकार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यावं. माझे आमदार डॉक्टर शशिकांतजी फिरेकर साहेब यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे. साहेबांना सुद्धा विनंती की आपण सरकार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यावं. मुक्तर सिंग काका राजपूत यांना सुद्धा विनंती की आपण या ठिकाणी सरकार स्वीकारण्यासाठी यावं. श्यामबाबू उमाळकर साहेब यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण सुद्धा या ठिकाणी सरकार स्वीकारण्यासाठी यावं. प्रतीक्षेच्या मोरपंखी वाळूवर उमटतात स्नेही जनांच्या पावलांचे मणी पायट असे विनम्र भावभावनांचा मोहर अंथरला जातो मग आगमनकर्त्याच्या पायटली सर्वांग पाहतो डबलतो मग अतिथ्यशीलतेचा रंगारंग होतो. ही अतिथ्यशीलता धर्मच या ठिकाणचे होणारे गाही सन्माननीय राजेश माधवराव म्हातारे यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी या छत्रपती पॅलेसवर यायचं आहे. सन्माननीय राजेश भाऊ माधवराव म्हातारे गाह्यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे आणि गाही धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड यांचा या ठिकाणी स्वागत करणार आहे. सन्माननीय प्रतापरावजी सरनाईक साहेब यांना देखील विनंती आहे की त्यांनी या छत्रपती पॅलेसवर गायकवाड आणि म्हातारी परिवाराचं हे स्वागत या ठिकाणी स्वीकारायचं आहे. वैशाख हजारांवरून त्यावर सुशीला गावी प्रदान करणाऱ्या या मोहक वातावरणात थंड हवेच्या ठिकाणाचा या मंडळाच्या गायकवाड आणि म्हातारी परिवार हे ऋणानुबंधाच्या निश्चित गाठीत लयबद्ध होऊन लग्न 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 म्हणजे काय असतं त्याच्या मनातील विचारांपैकी त्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं तिच्या प्रश्नाआधी त्याचं उत्तर तयार असतं त्याला लागतात फसकत तिच्या डोळ्यात पाणी तरळतं तिला लागली ठेस की त्याचं मन कळवतं तिला चहा गेला तर त्याला शरबत हवं असतं त्याला गजरा आणा लागली नेमकं तिला फूल हवं असतं तिच्या बेफिकरीला तिच्या जाणीवर जगवत असतं त्याच्या सुखाला तिच्या पदराचं बांधून असतं कधी समजवता तर तिने भांडण असतं तर तिला तर तिला शांत करायचं असतं कपाळ्याच्या वादळाला चहा रुपये संपवायचं असतं प्रेमाचं बंधन असतं तो जीवात गेलेला असतं सांगायचं असतं लग्न म्हणजे विधातेला पडलेलं एक सुंदर स्वप्न असतं आणि ते सुंदर स्वप्न पृथ्वीराज आणि वसुंधरा यांच्या रूपाने आता साकार होत आहे. सन्माननीय आमदार प्रतापरावजी सरनाईक यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यांचं वलय राहिलेलं आहे ते जिल्हा परिषदचे करतो या ठिकाणी या ठिकाणी आजची सुकन्या वसुंधरा राजे हे राजेश माधवराव म्हातारे यांची सुकन्या तर पृथ्वीराज हा संजय रामभाऊ गायकवाड यांचे सुपुत्र. विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय शाले यांचं देखील या ठिकाणी स्वागत. बुलढाणा जिल्ह्याचे खासदार सन्माननीय भूमिपुत्र प्रतापरावजी जाधव साहेब यांना नम्र विनंती करतो